नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीतील जो गणित विषय आहे त्यामधील संख्यांचे विभाजक व विभाज्य विभाज्यतेच्या कसो कसोट्या तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विभाजक व विभाज्य म्हणजे काय ज्या वेळेस भाजकाने भाज्याला भागले असता बाकी शून्य येते उरते तेव्हा त्या भाज्याला विभाज्य आणि भाजकाला विभाजक किंवा अवयव असे म्हणतात काय समजलं समजा एक उदाहरण घेऊया या ठिकाणी मी उदाहरण घेतो समजा अठ्ठेचाळीस आहेत या अठ्ठेचाळीसला आपण चारने भागतोय तर पहिल्यांदा चार एके तो चार एकचा चा भाग लागला चारातून चार गेले बाकी राहिली शून्य वरून घेतले आठ चारच्या पाड्यात आठ आहेत दुसरे चार दोने आठ खाली आठ लिहिले भाग दोनचा वर लिहिला भागाकाराला बारा हा आहे भागाकार बरोबर की नाही ही आहे जी बाकी ती किती आली शून्य बरोबर ह्या जो चार आहे त्यांनी भागलं त्याला म्हटलं जातं भाज आणि ज्याला भागलं तो अठ्ठेचाळीस आहे भाज्य आता समजून घ्या या ठिकाणी भाजकाने भाज्याला भागले असता म्हणजे या चारने या अठ्ठेचाळीसला भागले असता बाकी शून्य उरते आले की नाही शून्य तेव्हा हा जो भाज्य आहे त्याला म्हणायचं विभाज्य आणि ज्या भाजकाने म्हणजे चारने त्याला भागले त्याला म्हणायचं विभाजक किंवा अवयव बाकी किती यायला पाहिजे शून्यच यायला पाहिजे जर शून्य आली तरच तो विभाजक किंवा अवयव ठीक आहे समजलं पुढे जाऊया आता विभाजक वय विभाज्य ज्या संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो निशेष म्हणजे पूर्ण भाग बाकी काही राहत नाही शेष काही उरत नाही निशेष बाकी शून्य राहणार त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात ज्या संख्येने दिलेल्या संख्येला निशेष शब्द महत्वाचा आहे भाग जातो त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात उदाहरणार्थ बघा या ठिकाणी मी सोळा संख्या लिहिली बरोबर आहे सोळा आता ही सोळा एकच्या पाड्यात येणार आहे कारण एकचा पाडा काय दहापर्यंतच नसतो तुम्ही पुढे किती वाढवत जा एक एकच्या पाड्यात सोळा आहे म्हणजे एक हा सोळाचा विभाजक आहे ठीक आहे दोनचा पाडा म्हटलात ना तुम्ही तर बे इके बे बे बेदुन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बेपंच दहा बे बेसाहे बारा बे बेसाती चौदा आणि बे आठे सोळा बघा म्हणजे दोन सुद्धा विभाजक आहे तीनच्या पाड्यात सोळा नाही आहेत चारच्या पाड्यात आहे चार चोक सोळा चार विभाजक आहे पाच नाहीये पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा नाही आहे सहा नाहीये सहाच्या पाड्यात सोळा नाही आहे सातच्या पाड्यात सोळा नाहीत आणि आठच्या पाड्यात मात्र सोळा आठ दुने सोळा आणि नंतर सोळा एक सोळा म्हणजे हे त्याचे विभाजक आहेत म्हणजे या एक ने सोळाला भागलं बाकी शून्य येणार दोनने सोळाला भागलं बाकी शून्य येणार चारने सोळाला भागलं बाकी शून्य येणार आठने सोळाला भागलं बाकी शून्य येणार सोळाने सोळाला भागलं बाकी शून्य येणार उदाहरणार्थ बघूया सोळाने सोळाला भाग हे बघा हे सोळा भाजक सोळा भाज्य सोळा एक सोळा आणि बाकी आली शून्य ठीक आहे म्हणजे बाकी शून्य आली म्हणून सोळा हा त्याचा अवयव आहे विभाजक आहे कळलं विभाजक व विभाज्य ठीक आहे या ठिकाणी ज्या संख्ये संख्यांनी दिलेल्या संख्येला निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना दिलेल्या संख्येचे विभाजक किंवा अवयव असे म्हणतात ठीक आहे पुढे जाऊया आता सर्वात लहान विभाजक आणि सर्वात मोठा विभाजक काय समजून घ्या कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक एक असतो <coughs> आणि सर्वात मोठा विभाजक ही तीच स्वतः संख्या असते म्हणजे आता समजा मी वीस म्हटलं तर मला सांगा वीसचा सर्वात लहान विभाजक कोण असणार आहे एक आणि सर्वात मोठा विभाजक कोणता असणार आहे तर वीस हा झाला सर्वात लहान आणि हा झाला सर्वात मोठा आता या वीसचा विभाजक दोन सुद्धा येईल बे दहा वीस या वि चा विभाजक चार सुद्धा येईल चारा पंचे वीस पाच वीस दाही दुने वीस आहे की नाही हे एवढे सगळे विभाजक आहेत पण त्यातला सर्वात लहान आहे एक आणि सर्वात मोठा आहे वीस कळलं पुढे जाऊया आता आपण कसोट्या बघणार आहोत काय बघणार आहोत विभाज्यधेच्या कसोट्या बघणार आहोत आता त्याच्यामध्ये कसोट्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आता आपण त्यातलं काय बघूया एकक स्थानचा विचार केला जाणाऱ्या कसोट्या म्हणजे ज्या कसोट्यांमध्ये एकक स्थानचा विचार केला जातो इथं मुलं बरीचशी गडबडतात त्याच्यामुळे हे मी वेगवेगळे भाग केलेले आहेत कसोट्यांचे दोनची कसोटी दोनची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो पूर्ण भाग बाकी शून्यच राहणार कधी जर त्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ असतात उदाहरणार्थ बघूया आपण एक मी संख्या लिहिली तीन पाच सहा आठ आणि दोन ठीक आहे आता ही संख्या कशी वाचायची एकक दशक मी इथं जोडी केली शतक हजार दहा हजार इथं जोडी केली पस्तीस हजार सहाशे ब्याऐंशी ही संख्या बरोबर आहे या संख्येच्या एकक स्थानी कोण आहे दोन आहे आहे की नाही दोन मग इथं काय म्हटलंय ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार साठ हे अंक असतात त्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जातो म्हणजे या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जाईल का जाईल मी बरोबर चिखून केले पुढची संख्या एक तीन पाच सात नऊ तेरा हजार पाचशे एकोणऐंशी या संख्येला दोन्ही भाग जाईल का कस कळणार सणचा अंक बघायचा एकक एकक्ष अंक कोणता आहे नऊ इथे आहे का शून्य दोन चार साठ नऊ नाही आहे म्हणजे या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जाणार नाही बाकी शून्य येणार नाही कळलं दोनची कसोटी एकक अंक बघायचा एकक संचा अंक बघायचा म्हणजे काय तुमचा उजवा हात वर करायचा उजव्या हाताकडचा सगळ्यात बाजूचा अंक बघायचा तो असतो एकक संचा अंक ठीक आहे लक्षात दोनची कसोटी परत बघूया आपण सात शून्य नऊ चार पाच आता मला सांगा सत्तर हजार नऊशे पंचेचाळीस आहे ह्याच्या या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जाईल का एकक संचा अंक बघा पाच आहे दोन्ही पूर्ण भाग जाणार नाही समजा आता बघा आता सांगा या संख्येमध्ये एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष म्हणजे सात लक्ष नऊ हजार चारशे बावन्न याला दोन्ही पूर्ण भाग जाईल का जाईल स्थानी दोन आहे आता बघा ही संख्या मी वाढवली पुढे तीन लिहिला आता या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जाईल का उजवात वर केला एकक सांचा अंक बघितला तीन आहे शून्य दोन चार साठ हे अंक पाहिजेत इथे तर तीन आहे म्हणजे या संख्येला ने पूर्ण भाग जाणार नाही ना दोनची कसोटी लक्षात आली पुढे चला आता आपण पाहणार आहोत पाचची कसोटी ज्या संख्येच्या स्थानी शून्य किंवा पाच दोनच अंक बघायचे एक तर शून्य पाहिजे किंवा पाच हे अंक असतील त्या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो मी संख्या लिहितो बघा चार तीन सात आठ नऊ पाच या संख्येच्या कुठ कुठल्या स्थानावरचा अंक बघायचा आहे उज्वा हातूवर केला बाजूला आला एकक स्थानचा अंक पाच मग इथं काय म्हटलं आहे संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हे अंक असतील तर त्या संख्येला पाचने भाग जातो ही संख्या कोणती एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष म्हणजे चार लक्ष सदतीस हजार आठशे पंच्याण्णव या संख्येला पाचने पूर्ण भाग जातो कारण एकक स्थानी पाच आहे आता बघूया दोन तीन पाच सात नऊ चार एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दोन लक्ष पस्तीस हजार सातशे चौऱ्याण्णव एकक स्थानी पाच आहे का नाही शून्य आहे का नाही चार आहे मग या संख्येला पाचने पूर्ण भाग जाणार नाही बाकी शून्य होणार नाही कसोटी लक्षात येते हा आता जर मी इथं पुढे शून्य लिहिलं ना चारच्या पुढे तर एकक स्थानचा अंक शून्य होईल ठीक आहे पाचची कसोटी लक्षात आली हुशार आहात मुलं तुम्ही हा आता दहाची कसोटी बघा एकक स्थानचा विचार केल्या जाणाऱ्या कसोट्या बघतोय पहिल्यांदा बघितली दोनची नंतर बघितली पाचची आता दहाची दहाची कसोटी सगळ्यात सोपी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहा पूर्ण भाग जातो मग ती दोन अंकी असो तीन अंकी असो चार अंकी असो पाच अंकी असो सहा अंकी असो सात अंकी असो मी आता बघा एक तीन पाच सात नऊ चार दोन एक आठ आणि शून्य खूप मोठी लिहिली मी बघा एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष कोटी दश एक अब्जा। एक अब्जा, कोटी एक अब्ज एक अब्ज पस्तीस कोटी एकोणऐंशी लाख बेचाळीस हजार एकशे ऐंशी खूप मोठी संख्या लिहिली पण याच्यामध्ये मला बघायचं काय फक्त एकक स्थानचा अंक बघायचा आहे उज्वात वर केला एक स्थानचा अंक बघितला शून्य एकक स्थानी शून्य हा अंक असेल तर या संख्येला दहाने भाग जाणार आहे दहाची कसोटी लक्षात आली समजा मी अशी संख्या लिहिली दोन तीन पाच या संख्येला दहाने भाग जाईल का एकक स्थानचा अंक पाच आहे नाही जाणार समजा मी आता इथं पुढे शून्य लिहिलं दहाने भाग जाईल का हो जाईल एकक स्थानी आता शून्य अंक आहे आता सांगा चार लिहिलं आहे एकक स्थानी चार आहे नाही भाग जाणार आता सांगा एककस्थानी शून्य आहे म्हणजे भाग जाईल तर अशा पद्धतीने ही बघा संख्या एकदशक शतक हजार दहा हजार लक्ष दोन लक्ष पस्तीस हजार चाळीस या संख्येला दहाने पूर्ण भाग जातो दहाची कसोटी लक्षात आली पुढे जाऊया एकच विचार केला जाणाऱ्या कसोट्या कोणत्या कोणत्या दोन पाच दहा फसायचं नाही चुकायचं नाही हुशार विद्यार्थी आहेत आता बेरजेचा विचार केला जाणाऱ्या कसोट्या म्हणजे ज्या कसोट्यांमध्ये अंकांची बेरीज केली जाते उदाहरणार्थ आता तीनची कसोटी तीनची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या अंकांची बेरीज केली असता येणाऱ्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तिन्हे पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ मी बघा पाच हजार एकशे बहात्तर ही संख्या लिहिली बरोबर आहे आता यांच्या यांच्यामध्ये जे अंक आहेत ना या संख्येमध्ये पाच एक सात दोन यांची बेरीज करू पाच आणि एक होतात सहा सहा आणि सात होतात तेरा तेरा आणि दोन होतात पंधरा म्हणजे पाच अधिक एक अधिक सात अधिक दोन बरोबर आले पंधरा पंधराला तीनने भाग जाईल का म्हणजे तीनच्या पाड्यात पंधरा आहेत का बघा तीन एक तीन तीन दोन सहा तीन त्रिक नऊ तीनशे बारा तीन ना पाचशे पंधरा म्हणजेच पाच हजार एकशे बहात्तर या संख्येला तीनने पूर्ण भाग जाईल कारण अंकांच्या वेरजेला तीन भाग जातो ठीक आहे एक नवीन संख्या बघू नऊ हजार त्रेचाळीस ठीक आहे नऊ हजार त्रेचाळीस अंकांची बेरीज करूया नऊ आणि शून्य नऊच नऊ आणि चार दहा अकरा बारा तेरा तेरामध्ये तीन मिळवा चौदा पंधरा सोळा सोळा तीनच्या पाड्यात आहेत का नाही आहेत सोळा तीनच्या पाड्यात मग मग तीन निभाग जाणार नाही मग मी काय करतो सोळा बेरी झाली ना दोन लिहिले बघा आता बघा नऊ आणि शून्य नऊ नऊ चार तेरा तेरा तीन सोळा सोळा दोन अठरा आत्ता मात्र अंकांची बेरीज अठरा आहे जी तिनाच्या पाड्यात आहे म्हणजे या संख्येला तीनने भाग जाईल मग अशी जी नऊ हजार त्रेचाळीस होती याला तिनाने भाग जात नव्हता तीनची कसोटी लक्षात आली अंकांची बेरीज करा नऊची कसोटी तीनच्या कसोटीसारखीच आहे काही फरक नाही फक्त काय करायचं अंकांची बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेला नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने पूर्ण भाग जातो बघा उदाहरणार्थ हा सात हजार तीनशे एक्कावन्न लिहिले अंकांची बेरीज करा सात आणि तीन दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि एक सोळा नऊच्या फट्यात आहेत का सोळा नऊ कि नऊ नऊ दोन्ही अठरा नाही आहे समजा पुढं मी दोन दिला आता किती बेरीज होईल अठरा त्र्याहत्तर हजार पाचशे बाराला नऊने पूर्ण भाग जातो नऊने त्र्याहत्तर हजार पाचशे बाराला पूर्ण भाग जातो वाटल्यास आपण भागही लावून बघू हा मला या ठिकाणी मी थोडंसंच लहान अक्षर काढतो गणित आहे मोठं नऊ नवा अठ्ठा बहात्तर बरोबर आहे बाकी आली एक वरून घेतला पाच नऊ एके नऊ बाकी आली सहा वरून घेतला एकसष्ट एक आहेत नऊ साय चोपन्न अकरातून चार गेले सात सातून पाच गेला हां सातून सहा गेले शून्य वरून घेतलं दोन आणि नवा अठ्ठा बहात्तर बघा बहात्तर बहात्तर गेले राहिले शून्य म्हणजे अशा पद्धतीने नऊनी सात हजार त्र्याहत्तर हजार पाचशे बाराला भागलं तर बाकी शून्य येते म्हणजे हे कसोटी लक्षात आले अंकांची बेरीज करायची त्याला नवने भाग जात असेल तर त्या संख्येला नवने पूर्ण भाग जातो नऊची कसोटी लक्षात आली पुढे जाऊया चारची कसोटी चारची कसोटी बेरजेची कसोटी नाही चारची कसोटी काय सांगते दशक व एकक स्थानच्या अंकांनी जे संख्या तयार होईल उदाहरणार्थ मी इथं संख्या लिहितो समजा तीन पाच सहा चार आणि शून्य मग आता इथे दशक आणि एकक स्थानने मिळून कोणती संख्या तयार होते चाळीस होते या संख्येला चारने भाग जात असेल ना तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो मग आता चाळीसला चारने भाग जातो कारण चारच्या पाड्या चाळीस आहेत हे तुम्हाला माहिती आहे मग या संपूर्ण संख्येला चारने भाग जातो कळलं चारची कसोटी एकदम सोपी आहे की नाही काय अडचण आहे त्याच्यामध्ये दुसरं बघू समजा hmm. दोन तीन सात आठ पाच सहा मी मानाचे अंक घेतोय म्हणून मी असं दोन तीन सात आठ पाच सांगतोय एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दोन लक्ष सदतीस हजार आठशे छप्पन्न आता पूर्ण चारने भाग लावण्यापेक्षा छप्पन्नला चारने भाग लागतोय का बघूया आपण इथे बघा मी भागाकार सोडवतो माझं गणित तुमच्यापेक्षा चांगलं नाही मला माहित आहे तुम्ही आहात चार एके चार बर बरोबर आहे पाचातून चार गेलं बाकी राहिली एक वरून घेतला सहा झाले एक आणि त्याच्यासमोर सहा म्हणजे सोळा चार चोक सोळा बघा सोळामधून सोळा गेले बाकी राहिली शून्य म्हणजे चारनी छप्पन्नाला भाग जातो याचा अर्थ चारनी चार दोन लक्ष सदतीस हजार आठशे छप्पन्नला पूर्ण भाग जातो ज्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो लक्षात आलं चारची कसोटी तशीच आठची कसोटी आहे चारच्या कसोटीत आपण दशक आणि एकक स्थानचा विचार करत होतो आठच्या कसोटीत शतकला पण घ्या काय म्हण काय करा शतक दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येचा आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठ ने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ समजा दोन तीन नंतर नऊ नंतर एक नंतर दोन ठीक आहे नऊशे बारा बघा हे शतक हे दशक एक ह्याला जर आठने पूर्ण भाग गेला तर समजायचं या संख्येला आठ या तेवीस हजार नऊशे बाराला आठने पूर्ण भाग जाईल लावून बघूया का नऊशे बारा मी नंतर आहे ना अंशछेदाचा भागकार शिकवणार आहे तुम्हाला कारण अंश छेदाच्या भागाकाराने आपलं गणित पटकन होतं आठ एके आठ नवातून आठ गेला बाकी राहिली एक वरून घेतला एक अकरा झाली आठ एके आठ अकरातून आठ गेले बाकी तीन वरून घेतले दोन इथे असे बघा आणि आठ चोक बत्तीस बत्तीसमधून बत्तीस गेले बाकी बाकीलेली शून्य आलं लक्षात म्हणजेच नऊशे बाराला आठने पूर्ण भाग जातो म्हणजे तेवीस हजार नऊशे बाराला आठने पूर्ण भाग जाईल ज्या संख्येतील शतक दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येच आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने पूर्ण भाग जातो ठीक आहे पुढे जाऊया सहाची कसोटी सहाची कसोटी सोपी ज्या संख्येला दोन व तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने ने पूर्ण भाग जातो म्हणजे पहिल्यांदा आता समजा मी इथं सांगितलं येतोय हा याला बघायचं दोन ने भाग जातो का दोनची कसोटी सांगते एकक स्थानचा अंक बघा शून्य दोन चार आठ आहे का तर आहे बघा एकक स्थानचा अंक सहा आहे म्हणजे या, या संख्येला दोन्ही भाग जाईल मग नंतर तीननी भाग जातो का तीनची कसोटी काय अंकांची बेरीज करा तीनच्या पाड्यात एका बघा किंवा तीनने भाग जातो का बघा चार आणि पाच नऊ होतात नवात सहा मिळवले तर पंधरा होतात बघा तुम्हाला बेरी देईल चार आणि पाच नऊ नवन सहा पंधरा मग पंधराला तीननी भाग जाईल पाचशे पंधरा म्हणजे या संख्येला तीननी भाग जातो आणि दोननी भाग जातो मी भाग लावून बघतो बघा हां इथे बघा इथे मी काय केलं चारशे छप्पन्न लिहिलं आणि इथे सहाने भाग लावतो साही सात ते बेचाळीस बरोबर पंचेचाळीस मधून बेचाळीस गेले राहिले बाकी तीन वरून घेतले सहा साय छत्तीस बघा आलं की नाही उत्तर अ म्हणजे अशा पद्धतीने काही अवघड नाही आहे त्याच्यामध्ये जर दोन्ही व तीन त्या संख्येला भाग, भाग, भाग जात असेल कोणती संख्या मग तुम्ही पाच अंकी घ्या सहा अंकी घ्या सात अंकी घ्या आठ अंकी घ्या अंकांची बेरीज करायची तीनने भाग जातोय का बघायचं एकक्षांचा अंक बघायचा जर शून्य दोन चार सहा आठ असेल तर दोन्ही भाग जातो मग दोन्ही आणि तीन्ही भाग गेला म्हणजे सहाने पण जातो सहाची कसोटी लक्षात आली पुढे बाराची कसोटी ज्या संख्येला तीन व चारने भाग जात असेल तर त्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो म्हणजे काय आता बघा मी लिहितो आठ हजार दोनशे चव्वेचाळीस मी संख्या लिहिली आता या आठ हजार दोनशे चव्वेचाळीसला तीन ने भाग जातो का बघू अंकांची बिरीज आठ आणि दोन होतात दहा दहा आणि चार होतात चौदा चौदा आणि चार होतात अठरा अठरा तीनच्या पाड्यात आहेत म्हणजे या संख्येला तीन ने भाग जातो ठीक आहे आता चारनी भाग जायचं असेल तर काय बघायचं इथं दशक व एकक स्थानची संख्या चव्वेचाळीसला चारने भाग जातोय का बघू आपण चार एके चार बाकी राहिली शून्य पुन्हा भरून घेतला चार चार एके चार चारातून चार गेले बाकी राहिली शून्य म्हणजे चारनी जातोय तीननी जातोय म्हणजे या संख्येला बाराने भाग जाईल बघूया का बारानी जातोय का म्हणून लिहितो आम्ही इथं बघा आठ हजार दोनशे चव्वेचाळीसला बाराने भाग लावून बघू शून्य येते का ब्याऐंशी ना बारा पंचे साठ बारसाहे बहात्तर बारीस सात ते चौऱ्याऐंशीच मग सातीन आहे सहा बारसाहे बहात्तर ब्याऐंशीमधून बहात्तर गेले तर दहा येतात ना किंवा वजाबाहेोनातून दोन गेले शून्य आठातून सात गेला एक वरून घेतले चार बारा इथे बारा 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 दोन चोवीस बारा तरी एक छत्तीस बार चौकटी चार बारावींच्या साठ बारासाहेबत्तर बारावीस चौऱ्याऐंशी बारा अठ्ठी शहाण्णव बारा नवे एकशे आठ मग बारा आठी शहाण्णव कारण एकशे आठ मोठे आहेत ठीक शहाण्णव एकशे चारमधून शहाण्णव गेले चारातून सहा जात नाहीत चौदातून सहा गेले आठ दहातून दहा गेले शून्य आठ आले वरून घेतले मी चार झाले चौऱ्याऐंशी बारीसात ते चौऱ्याऐंशी बघा चौऱ्याऐंशीमधून चौऱ्याऐंशी गेले बाकी राहिली शून्य म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बाराने आठ हजार दोनशे चव्वेचाळीसला पूर्ण भाग जातो हे आपल्याला कळलं कधी आधीच तीन आणि चारच्या कसोटीनुसार हा तीन आणि चारने भाग गेला म्हणजे बाराने पण जाणं हे आपण टाळा घेतला तुम्हाला हे लक्षात यावं म्हणून मी सोडून दिलं आता पंधराची कसोटी बघा ज्या संख्येला तीननी पण भाग जातो आणि पाचने पण भाग जातो तर त्या संख्येला पंधराने पूर्ण भाग जातो म्हणजे काय पहिली कसोटी का काय की तीननी भाग जायला पाहिजे जा। समजा आता मी इथे उदाहरणार्थ संख्या लिहितो पाचने कधी भाग जाईल एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तरच हा आता ही संख्या काय एक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दोन लक्ष पस्तीस हजार दोनशे पंधरा ही अशी संख्या लिहिली आहे बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये बघा या संख्येला पाचने भाग जाईल कारण एकक स्थानी पाच अंक आहे पाचची कसोटी सांगते एकक स्थानी शून्य किंवा पाच हवा मग इथे पाचने भाग जातोय आता तीन तीनने जातोय का बघूया मग त्यासाठी अंकांची बेरीज करू दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि दोन बारा बारा आणि एक तेरा तेरा आणि पाच अठरा म्हणजे या संख्येतील अंकांची बेरीज अठरा आहे म्हणजे तिन्ही भाग जातोय मग तिन्ही भाग जातोय पाचने भाग जातोय म्हणजेच दोन लक्ष पस्तीस हजार दोनशे पंधराला पंधराने पूर्ण भाग जाईल जा भाग लावून बघा हम्म पंधराची कसोटी लक्षात आली ज्या संख्येला तीन व पाचने भाग जात असेल तर त्या संख्येला पंधराने पूर्ण भाग जातो पुढे अठराची कसोटी ज्या संख्येला दोन व नऊने भाग जात असेल तर त्या संख्येला अठराने पूर्ण भाग जातो म्हणजे दोनची कसोटी बघायची एक कक्षांचा अंक बघायचा नऊची कसोटी काय अंकांची बेरीज करायची नऊने भाग जातोय का बघायचं मी आता लिहितो बघा एकक एकक्षांचा अंक बघितला आठ म्हणजे दोन्ही भाग जातोय मग आता अंकांची बेरीज बघू एक अन तीन चार चार आणि चार आठ आठ अन दोन दहा दहा आणि आठ अठरा अंकांची वेरी झाली अठरा म्हणजे नऊच्या पाड्यात अठरा आहेत नऊने अठराला भाग जातोय म्हणजे या संख्येला अठराने पूर्ण भाग जाणार आहे मी भाग लावून बघतो तेरा हजार चारशे अठ्ठावीस बाकी किती यायला पाहिजे शून्य यायला पाहिजे अठराने भागतोय अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिक चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरापंच नव्वद अठरा एकशे आठ अठरा साती सा एकशे सव्वीस अठरा एकशेचा विचार होतात अठरा सात एकशे सव्वीस म्हणजे सातचा भाग लागला एकशे चौतीसमधून एकशे सव्वीस घालवायचे म्हणजे बाकी आठ येणार आहे इथे बघा चौदातून सहा गेले आठ तीनातून तीन गेले शून्य एकातून गेला शून्य वरून घेतले मी दोन म्हणजे झाले ब्याऐंशी अठरा एके अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा तरी एक चौपन्न अठरा चौक बहात्तर चारचा कारण अठरा पंचे नव्वद येतं ते मोठे आहेत अठरा चौक बहात्तर ब्याऐंशीमधून बहात्तर गेले तर दहा येतील ना वरून घेतले आठ एकशे आठ अठराच्या पाड्यात एकशे आठ आहेत बघा अठरा एक अठरा अठरा दोन छत्तीस अठरा एक चौपन्न अठरा चौक बहात्तर अठरा अठरापनशे नव्वद अठरा सहा एकशे आठ म्हणजे एकशे आठमधून आपण एकशे आठ घालवले तर बाकी तर ते शून्य म्हणजे अठराने याला पूर्ण भाग घेतला गेलेला दिसलं तुम्हाला तर मग बघा अशा पद्धतीने या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत की ज्या आपण सोडवलेल्या आहेत पाचवीच्या स्कॉलरशिपचे आपण सर्व व्हिडिओ पाहणार आहोत गणिताचे बुद्धिमत्तेचे जेणेकरून तुम्हाला गणित सोपं जाईल हां हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर आपल्या माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा बेलच्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळते धन्यवाद